जगातलं पहिलं मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म मराठीचा मग प्लॅनेट मराठीचा फायनान्सेसवरती कंट्रोल, कुठल्या योजनांना पैसे द्यायचे नाही द्यायचे, काही गोष्टी नाही करायच्या, त्याच्यासाठी तुमच्यावरती टीकाही झाली, बऱ्याच सगळ्या गोष्टी झाल्या. या उलट आता आपण असं बघतोय की लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्या, ज्याला आपण इंग्लिशमध्ये नी जर्क रिॲक्शन म्हणतो, त्या पद्धतीने पटकन एक योजना जाहीर करण्यात आली ज्याचा 7,000 कोटीचा भार, म्हणजे त्या योजनेचा नाही बाकीच्या इतर सगळ्या गोष्टी पकडून, हा फरक कुठे झालाय? तुमच्या तुम्ही जे ऍडमिनिस्ट्रेशनसाठी जी एक मानसिकता ठेवली होती, जे एक लॉजिक त्याच्यामध्ये ठेवलं होतं की पैसे खर्च करताना विचार करून खर्च केले गेले पाहिजेत, किंवा काही गोष्टींमुळे लोकांच्या आयुष्यात फरक पडत नसेल तर तिकडे खर्च नाही केले गेले पाहिजेत, त्या सगळ्या गोष्टींना निवडणुकीच्या राजकारणामध्ये फाटा मिळतो असं तुम्हाला वाटतं का? खास करून आत्ताच्या ज्या योजना आपण बघतो. मला काय वाटतं की प्रॉब्लेम असा झालाय की ज्या पॉझिटिव्ह गोष्टी होतात ना त्याच्याकडे फार कोणी लक्षच देत नाही, किंवा 2-2.5 वर्षात आम्ही काय बदल केले आहेत याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. मला आज सांगितलं पाहिजे की आम्ही रेकॉर्ड केला, आम्ही 1.5 वर्षामध्ये 9,000 मेगावॅटचं सोलर जनरेशनचे डिस्ट्रीब्युटेड प्लांटचं काम सुरू केलं आणि पुढच्या 15 दिवसात अजून 5,000 मेगावॅटचं, म्हणजे 1.5 वर्षामध्ये 14,000 मेगावॅट डिस्ट्रीब्युटेड सोलर आम्ही त्या ठिकाणी चालू करतोय. याचा फायदा काय आहे? याचा फायदा असा आहे की आज शेतकऱ्याला आपण जी वीज देतो 8 रुपयांनी ती वीज आपल्याला पडते आणि शेतकऱ्याकडनं 1.25 रुपये आपण घेतो. आता ही जी सोलरची वीज आहे ही आपल्याला 3 रुपयाला पडेल, म्हणजे युनिट मागे 5 रुपये आपण वाचू. आणि जेवढी शेतकऱ्यांची डिमांड आहे ही सगळी सोलरवर नेणारं पहिलं राज्य हे महाराष्ट्र असेल. आणि हे किती दिवसात होईल? फक्त 2 वर्षात होईल, कारण 2 वर्षात केलं तरच त्यांना 30% त्या ठिकाणी सबसिडी मिळणार आहे. त्यामुळे वेगानं काम चालू झालंय. तुम्ही विचार करा की सगळ्या फिडर्सवर, फिडरच्या 3 किलोमीटरच्या एरियामध्ये जमीन त्या ठिकाणी शोधून काढून ती जमीन अलॉट करून त्याच्यावर टेंडर करून त्याच्यावर काम सुरू करणं 14,000 मेगावॅट. एवढंच नाही तर पंप स्टोरेज प्रोजेक्ट्स 32,000 मेगावॅटचे आम्ही एमओयू केले, त्यातले 5,000 मेगावॅटचं आमचं टेंडरिंग देखील झालं, उर्वरित टेंडरिंग आमचं होत आहे. म्हणजे आज जर आपण बघितलं तर एकटं ऊर्जा क्षेत्र जर आपण बघितलं तर या क्षेत्रामध्ये जवळजवळ 1.5 ते 2 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक ही त्या ठिकाणी आलेली आहे. आणि या क्षेत्राचं चित्र इतकं बदलतं आहे की 2030 साली आपण 50% वीज आपली सौर ऊर्जेवर अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात करू, जी आज 13% 13%, इतक्या वेगाने होणारे हे फरक आहेत. किंवा आपण इरिगेशनचं, मी माझे मत हे आहेत म्हणून माझे सांगतो, ओव्हरऑलही सरकारचं मी सांगू शकतो. इरिगेशनच्या सेक्टरमध्ये जर आपण बघितलं तर 123 ज्या योजना आहेत त्यांना फेर प्रशासकीय मान्यता आपण दिली. आणि त्यात सगळ्यात महत्वाचं की लोकांना जे अशक्य वाटायचं, वैनगंगा नळगंगा योजना की ज्यातनं विदर्भ पूर्णपणे दुष्काळ मुक्त होणार आहे पूर्णपणे, या ज्याच्यामध्ये 62 TMC पाणी 10 लाख एकर जमीन ओलिताखाली येते आणि कुठली येते? सगळ्या आत्महत्याग्रस्त जिल्ह्याची. आणि कुठली जमीन येते? जी 100% कोरडवाहू आहे. म्हणजे कोरडवाहूची शेती ही विदर्भामध्ये इतिहासात जमा होऊ शकेल अशा प्रकारचा प्रकल्प. हा सगळ्या गोष्टी करून आम्ही तो मंजूर केला आणि आता त्याचं टेंडर आम्ही काढतो. त्याचवेळी नार पार हा प्रकल्प की ज्यातनं नाशिक जिल्हा, जळगाव जिल्हा आणि उत्तर महाराष्ट्रातला सगळा दुष्काळी भाग 10 TMC पाणी मिळेल, हे आता अंतिम टप्प्यात मी पोहोचवलं, पुढच्या 15 दिवसात त्याला टेंडर स्टेजला मी आणतोय. किंवा गोदावरीच्या खोऱ्यामध्ये 50 TMC पाणी आणणं, जे आमचं तुटीचं खोर आहे की ज्या ठिकाणी पाणी आलं तर संपूर्ण जो आमचा मराठवाडा आहे हा दुष्काळ मुक्त होईल. कारण मी ही शपथ घेतली होती की मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ पाहिला, पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही असा प्रकल्प हा आता अंतिम टप्प्यापर्यंत मी आणलेला आहे. आणि जवळपास या महिन्याच्या शेवटी तोही मी कॅबिनेट पर्यंत आणेल आणि त्याही प्रकल्पाच्या सगळ्या मान्यता घेऊन त्याचं देखील काम आम्ही सुरू करू. अशा अनेक पाथ ब्रेकिंग गोष्टी आम्ही ज्या केलेल्या आहेत, आणि मी हे नाही, मी एक एक डिपार्टमेंटचं सांगायला लागलो तर मी म्हणजे तुमचा सगळा वेळ त्याच्यामध्ये जाईल. ज्या अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी होत्या त्या गोष्टी आपण या ठिकाणी पूर्ण करून दाखवतो. आणि
इतक्या कमी कालावधीत दाखवतोय. आता हे ठीक आहे की या गोष्टी सांगितल्याने टीआरपी पण मिळत नाही, याच्यावर कोणाला ट्रोलिंग देखील करता येत नाही, याच्यावर काही निगेटिव्ह न्यूजही तयार करता येत नाही, त्याच्यामुळे याची बातमी फारशी होत नाही. पण इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की 2014 विदर्भ सिंचन घोटाळ्यावरनं चर्चा सुरू होती आणि आज इकडे विदर्भामध्ये कोरडवाहू जमीन सिंचनाखाली कशी तुम्ही आणणार याच्याबद्दल तुम्ही बोलताय. ही फार पॉझिटिव्ह गोष्ट आहे असं आपण नक्कीच म्हटलं पाहिजे. पण